कोल्हापुरी किचन फूड मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण लिक्विड डो पासून मसाला पराठा बनवणार आहोत आणि ही रेसिपी फार ट्रेंडिंग आहे। तर इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, त्याचबरोबर पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, दीड ते दोन चमचे तूप घालून घेणार आहोत। इथे तुम्ही मेल्टेड बटर देखील घालू शकता, यामुळे पराठ्याला खूप छान अशी चव येते। यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया, कांदा हा खूपच बारीक चिरलेला आहे। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत। नॉर्मल पराठा करताने पीठ आपण घट्ट मळतो, पण इथे लिक्विड डो पासून आपण पराठा करणार आहोत, त्यामुळे इथे पिठाची कन्सिस्टन्सी लिक्विड अशी ठेवणार आहोत। कोल्हापुरी किचन फूड या चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणारे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। तर अशा प्रकारे या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पिठाची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे। हे पीठ जर आपण चमच्यामध्ये घेतले तर अशा पद्धतीने हे पीठ पडले पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथे पीठ तयार आहे, आता आपण पराठे तयार करायला घेऊया। गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे। थोडेसे पीठ आपण तव्यावर पसरून घेऊया अशा पद्धतीने, याला आपण चमच्याच्या सहाय्याने गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवणे आवश्यक आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटे या पराठ्याला शिजू देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता पराठ्याचा वरचा लेयर हा असा कोरडा दिसला की नंतरच आपण याला पलटून घेणार आहोत। पराठ्याची किनार आपल्याला अलगद स्पॅच्युलाने सेपरेट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता हा पराठा अलगद आपण पलटून घेणार आहोत। गॅसच्या मोठ्या आचेवर हा पराठा होणे अशक्य आहे, कारण की हा पराठा लिक्विड असल्यामुळे जळण्याची शक्यता जास्त असते। आता हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिटे शेकून घ्यायचा आहे। हा पराठा भाजत असताना स्पॅच्युलाने या पराठ्याची किनार आपल्याला सतत अशी प्रेस करावी लागणार आहे। लिक्विड डो पराठा असल्यामुळे याला अजिबात लाटण्याची गरज नाही, परंतु हा पराठा तयार होण्यासाठी जास्तीचा वेळ घेतो, म्हणजेच एक पराठा तयार होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिटे लागतात। तर अशा पद्धतीने पराठ्याची चारही बाजूने किनार आपण व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित शेकून घेतलेली आहे। तर आता हा पराठा आपण पलटून घेणार आहोत। पराठा उलटून घेतल्यानंतर या पराठ्याच्या किनारी पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत। पराठ्याची किनारी व्यवस्थित दाबल्यामुळे पराठा शेकण्यास मदत होते। पाहू शकता आता हा पराठा व्यवस्थित फुलला आहे, मस्त। आता या पराठ्यावर आपण थोडेसे तेल किंवा तूप लावून घेणार आहोत। इथे मी तेल लावलेले आहे। आता हा पराठा अलगद उलटून घेऊया। पराठा उलटून झाल्यानंतर या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। मस्त, खूपच छान असा आपला पराठा फुललेला आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडेसे तेल लावून हा पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पाहू शकता मस्त असा आपला पराठा तयार आहे। आता या पराठ्याला आपण काढून घेऊया। याच पद्धतीने आणखीन एक पराठा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने 2 चमचे पीठ आपण या नॉनस्टिक तव्यावर घालून घेणार आहोत व या पिठाला व्यवस्थित चमच्याने फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने पराठा हा जास्त पातळ नाही करायचा,
आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर हा पराठा आपण स्पॅच्युलाने पलटून घेऊया. पराठा उलटून झाल्यानंतर अगदी सेम प्रोसेसने याची किनार आपल्याला स्पॅच्युलाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. किनार प्रेस केल्यामुळे हा पराठा व्यवस्थित छान असा फुलतो. साधारण पराठ्यापेक्षा या पराठ्याला थोडासा वेळ लागतो पण खूप टेस्टी असा पराठा आहे. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. पराठा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता या पराठ्याला आपण उलटून घेऊया. तर अशा पद्धतीने हा पराठा आपण उलटून घेतलेला आहे. आता पुन्हा या पराठ्याची किनार आपल्याला अलगद अशी प्रेस करून घ्यायची आहे. पाहू शकता पराठा हळूहळू फुलत चाललेला आहे. आता या पराठ्याला आपण तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे. मस्त असे लिक्विड डो मसाला पराठा तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला लिहायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.